भंडारा जिले के तुमसर शहर में सोनी परिवार की तिहेरी हत्या में 9 साल बाद अंतिम निर्णय भंडारा न्यायालय ने सुनवाया, जहां सातों अपराधी को उम्र कैद की सजा सुनाई गई है। सोनी के परिवार और सोना चांदी व्यापारियों ने एकजुट होकर हाई कोर्ट के वरिष्ठ वकील उज्जवल निकाम से केस लड़ने के लिए अपील की है, जिसे वादी के तरफ से केस लेके लड़के उनकी कोशिश थी कि कहीं घिनौनी काम को अंजाम देने वाले सभी को फांसी मिले, लेकिन न्यायालय अपनी बात रखते हुए उम्र कैद की सजा सुनाई। तुमसर शहर में 2014 को सोनी परिवार के 3 सदस्य के निर्मल हत्या कर दी गई, जिसमें करोड़ों की सोने की चोरी सामने आई। इसमें पूरा जिला ही सदमे में आ गया था, जिसमें पुलिस विभाग के अथक प्रयासों से 7 अभियुक्त को हिरासत में ले लिया गया था। अब 9 साल बाद भंडारा न्यायालय ने अंतिम सुनवाई की है, जहां वादी की तरफ से हाईकोर्ट के वकील उज्जवल निकम तो वहीं प्रतिवादी की तरफ से धनंजय बोरकर थे। न्यायालय ने अंतिम सुनवाई में 7 अपराधियों को उम्र कैद की सजा सुनाई है। सोना चांदी के व्यापारी अध्यक्ष गौरीशंकर कारिन मोरे ने मीडिया से बात करते हुए कहा कि अपराधियों को फांसी मिलनी चाहिए, लेकिन न्यायालय ने उन्हें उम्र कैद की सजा सुनाई है। माझा नाव आहे मुकेश नगीन भाई सोनी, मी सरापा अध्यक्ष आहे तुमसर मोहाली। माझा म्हणणं आहे की ही जी केस आहे ही 2014 ची आहे आणि याचा निकाल लागता लागता आज 2023 लागला। हा जो आज न्याय दिलेला आहे न्यायपालिकेने, खरा तर हा म्हणायचा आहे मला की आमची सर्वांची इच्छा होती की सर्वांना फाशी मिळेल, पण फाशी मिळालेली नाही, आजीवन कारावास मिळाला। आजीवन कारावास हा मिळाला 20 वर्षाचा मिळाला किंवा मरेपर्यंत मिळाला। मिस्टर तावीर शेख, या प्रकरणामध्ये ह्या सगळे वकिलांनी बचाव पक्षाची भूमिका पार पडलेली होती। 26 फरवरी 2014 तुमसर येथे सोनी हत्याकांड हे घडून आलेलं होतं, त्यामध्ये संजय सोनी त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा यांची हत्या झाली होती। ह्या प्रकरणाचा तपास पोलीस स्टेशन तुमसर यांनी केला होता। ह्या प्रकरणामध्ये 7 आरोपींना अटक करण्यात आलेली होती। ह्या प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर आरोपपत्र तुमसर पोलिसांनी दाखल केलेलं होतं, त्यानुसार कोर्टामध्ये चार्ज फ्रेम झाल्यानंतर आज त्या प्रकरणाची आज फायनल जजमेंट झालेला आहे। काल याच्यामध्ये माननीय न्यायालयाने दोषसिद्धी केलेली होती आणि आज पॉईंट ऑफ सेंटेन्सवर आर्ग्युमेंट करण्यासाठी मॅटर ठेवलेलं होतं। सरकारी पक्षाने ह्यामध्ये दुर्मिळातील दुर्मिळ केस आहे असं समजून माननीय कोर्टाला विनंती केली की आरोपींना फाशी देण्यात यावी, पण माननीय न्यायालयाने त्यांची गोष्ट नाकारली आणि सगळ्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ही घोषित करण्यात आलेली आहे। ह्या प्रकरणामध्ये हा जे प्रकरण होतं पूर्णपणे हे सर्कमटॅन्शियल एव्हिडन्स म्हणजे परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होतं। ह्या प्रकरणामध्ये जे टेक्निकल बाबी आहे, सर्कमटॅन्शियल एव्हिडन्स म्हणजे टेक्निकल पुरावा जो आहे, हा बचाव पक्षाने भरपूर कमजोर आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज जरी ह्या प्रकरणामध्ये बचाव पक्षाला एस मिळालेलं नाही, तरी आम्ही याला पुढील काळामध्ये हायकोर्टमध्ये चॅलेंज करणार आहोत आणि हायकोर्टामध्ये आम्हाला एस मिळेल अशी आशा आहे। माननीय कोर्टाने जजमेंटमध्ये काय दिलेलं आहे अजून आम्हाला जजमेंटची कॉपी मिळालेली नाही आहे, पण जजमेंटच्या कॉपीमध्ये नक्की आम्हाला भरपूर अशा गोष्टी जेव्हा आम्ही केस लढत होतो त्यावेळेस आढळलेल्या होत्या। सरकारी पक्षाच्या याच्यामध्ये भरपूर इन्व्हेस्टिगेशनमध्ये फॉल्ट दिसून आलेला होता आणि तो फॉल्ट आम्ही नक्की माननीय उच्च न्यायालयासमोर सादर करू आणि उच्च न्यायालयामध्ये आम्हाला नक्की यश मिळेल अशी आशा आहे। मी डॉक्टर गौरीशंकर सुभाषचंद्र कारेमोरे, सराफा असोसिएशन तहसील तुमसर मोहाडीचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि ही जी घटना 24 फरवरी 2014 घडली, त्यावेळेस सर्व सराफा व्यवसायी आणि सर्व घाबरलेले आणि साशंकित होते। त्यावेळेस सर्वांनी आपली दुकानं बंद ठेवून 15-20 दिवस या केसच्या मागे लागून हे केलं, त्यात आम्हाला सहकार्य माजी वित्त राज्यमंत्री राजेंद्रभाऊ मुळक, आमचे तत्कालिक आमदार अनिलभाऊ बावनकर आणि आमचे खासदार श्री प्रफुल्लभाई पटेल तसेच देवेंद्र फडणवीस साहेब या सर्वांचे सहकार्य याच्याकरता लाभले। या निकालांनी तसं संमिश्र प्रतिसाद आमचा आहे। आम्हाला असं वाटत होतं की या प्रकरणात त्यांना फाशीची शिक्षा होईल, पण आता न्यायव्यवस्थेपुढे आणि न्यायव्यवस्थेत काय झालं तिथं कोर्टात ते आम्हाला तितकं कळत नाही, पण तरी त्यांना मरेपर्यंत आजीवन कारावास झालं त्याकरता काहीतरी अंशी समाधानी आहोत।
तीन जन्मठेपेची शिक्षा म्हणजे मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आज न्यायालयाने खून केल्याचा आरोप याखाली त्याचप्रमाणे त्यांना दरोडा टाकून खून केला या आरोपाखाली आणि तसंच 449 सेक्शनखाली IPC खाली यांना जन्मठेपेची तीन वेगवेगळी शिक्षा सांगितलेली आहे. अर्थात ह्या तिन्ही शिक्षा त्यांना एकत्रित भोगायच्या आहे. परंतु तिहेरी खून खटल्यामध्ये तीन जन्मठेपेची शिक्षा आणि त्याही मरेपर्यंत शिक्षा आणि 10,000 रुपये दंड असं न्यायालयाने ठोठावलेला आहे. आज यातील मयत ध्रुमिल ज्याचं वय घटनेच्या वेळेस साधारणतः 9 ते 10 वर्षाचं होतं त्याचा आज नेमका याच तारखेला त्याचा वाढदिवस असं म्हटलं जाईल. आज या तारखेला खऱ्या अर्थाने त्यांच्या मृत आत्म्यांना आज न्याय मिळाला. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये एकूण आम्ही 46 साक्षीदार तपासले. यापैकी काही आरोपी हे पूर्वी देखील चोऱ्या करत असत, 1970 पासून चोऱ्या करत असत, पण त्यांना चोरीच्या प्रकरणात कुठेही शिक्षा न झाल्याने त्यांनी आज खुनाचा एवढा मोठा गंभीर प्रकार केला हे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणलं. परंतु न्यायालयाने आम्ही न्यायालयात फाशीची शिक्षेची मागणी केली होती, न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा मिळाली. या सगळ्या संपूर्ण याच्यामध्ये त्या तेथील प्रसिद्ध सोन्याचे स्वरापा बाजाराचे अध्यक्ष बाळाभाऊ कारागीर यांनी देखील चांगली मदत केली, तिथल्या ग्रामस्थांनी मदत केली, आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी खूप याच्यात मदत केली आणि म्हणून त्या आज ह्या आरोपींना एकूण जवळजवळ 9 वर्ष या खटल्याचा निकाला लागला. परंतु मृतांच्या आत्म्यास न्याय मिळाला. NBC न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंदाल लोरे की रिपोर्ट.